बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो, गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत, बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास, बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। गोदावरी कालव्याचं सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनाचे 800 दशलक्ष घनफूट पाणी कमी करून वैजापूर गंगापूर तालुक्यांसाठी असणाऱ्या जलद कालव्याच्या लाभक्षेत्राला देण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्यानं गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तनाच्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हक्काच्या पाण्याच्या घोषणा देण्यात आल्या। गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तनाचं सिंचन व बिगर सिंचनाच्या आवर्तन सुरू केलं असून अचानकपणे गंगापूर वैजापूर तालुक्यासाठी असलेल्या एक्सप्रेस कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिला असून त्या आदेशान्वये 800 दशलक्ष घनफूट पाणी हे गोदावरी कालव्याचं कमी करून जलद कालव्याला सोडणं सुरू झालंय। या निर्णयामुळे उन्हाळी हंगामात चारा पिके फळबागा ऊस या पिकांसाठी 7 नंबर अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास पिकांना मोठा फटका बसणार असून उभी पिकं जळून जातील अशी भीती शेतकऱ्यांना आहे। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कालव्याच्या हक्काचं पाणी कालव्याच्या मुखाशी मोजून द्या, एक्सप्रेस कॅनोला सोडण्यात आलेल्या पाण्यात कपात करून ते पाणी गोदावरी कालव्यांना उपलब्ध करून द्या अशी मागणी यावेळी केली आहे। जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केले आहे। यावेळी गणेश साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट नारायणराव कारले, गणेश चोपाध्यक्ष विजयराव दंडवते, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, रावसाहेब गाढवे, माजी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक संपतराव चौधरी, संचालक नानासाहेब नळे, संचालक विष्णुपंत शेळके, संचालक भगवानराव टिळेकर, माजी संचालक मोहनराव सदाफळ, नानासाहेब बोठे, राजेंद्र बावके, अनिल बोठे, महेंद्र शेळके, गणेशचे माजी कार्यकारी संचालक पांडुरंगराव भातोडे, अविनाश टिळेकर, राजेंद्र दंडवते, ॲडव्होकेट पंकज लोंढे, नितीन सदाफळ तसेच लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते। 20 वर्षापासून गणेश परिसरातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय। शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची राख रांगोळी झालेली आहे। वर्षानुवर्ष आपण पाहतो ज्यावेळेस कॅनल सुटतो खाली श्रीरामपूर साईडला 20 तारेला वगैरे त्या ठिकाणी पाणी सुटतं, 15 दिवस प्यायला पाणी जातं आणि 15 दिवस तिथल्या शेतीला 2-3 आठवडे जातं। या परिसरात पाणी जेव्हा चाऱ्या सुटतात तेव्हा इथं हेडअप झालेलं असतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं। पाटाची अवस्था अशी झालेली की पाट म्हणजे चाऱ्या झालेल्या आहेत आणि शेजारी आपण पाहिलं बावळे शिरतो कॅनल किती रुंद आहे, 12 महिने त्या ठिकाणी पाट वाहतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे या गणेश परिसरातील शेतकऱ्यांवर। आणि दरवेळेस आम्ही पाहतो की जेव्हा शेतकऱ्याला पाण्याची गरज असते त्यावेळेस पाणी मिळत नाही, त्याचं पीक जळाल्यावर पाणी मिळतं। आत्ता हेच रोटेशन वास्तविक हे एप्रिल एंडला सुटून मे महिन्यात तरी शेतकऱ्याला सिंचनाला पाणी शेतीसाठी मिळायला पाहिजे होतं। आता ते सांगतायत की आम्ही पाणी सोडणार आणि फक्त 6 दिवस चाऱ्याचं चालू राहणार, त्यातल्या 3 दिवस 20 चारी वगैरे तो जो परिसर आहे श्रीरामपूर भागातला तिथं 3 दिवस चालणार, या परिसरात 3 दिवस चालणार। शेतकऱ्यांना कुठलंही पाणी मिळणार नाही, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली असणार, म्हणजे जेवायचं ताट त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर राहणार पण तुम्हाला जेवता येणार नाही। आणि म्हणून या निमित्ताने मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्यावर जो अन्याय होतो वर्षानुवर्ष त्यासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, संघर्ष करावा लागेल। आपण कोल्हापूर सातारा सांगली त्या भागात पाहतो की स्वतःच्या प्रश्नासाठी लोक संघर्ष करतात, पण या ठिकाणी जर शेतकरी जर पुढे आले नाही तर आपल्याला वाचवायला कोणीच राहणार नाही। म्हणून मी या निमित्ताने पुन्हा एकदा जो शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय तो अन्याय प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दूर करावा, अन्यथा या परिसरात फार मोठा असंतोष यापुढे वाढीस लागणार आहे। आता सब डिव्हिजनमध्ये गोदावरी डावा आणि उजव्या कालव्याच्या सर्व अत्यंत संतापजनक अशी जी काही घटना या पाट पाण्याच्या बाबतीमध्ये घडली, खरं म्हणजे MWRRAने जी काही स्ट्रॅटेजी वापरलेली आहे आणि जे पाणी वाटपाचं जे धोरण घेतलं त्यानुसार उजव्या आणि डाव्या गोदावरीच्या उजव्या आणि डाव्या कॅनॉलच्या वाट्याचं जे काही पाणी होतं ते पाणी अत्यंत काटकसरीने या परिसरातल्या शेतकऱ्यांनी वापरलं, परंतु एक्सप्रेस कॅनॉल जो मराठवाड्यात जातो त्या मराठवाड्यातल्या एक्सप्रेस कॅनॉलचं वाट्याला असलेलं पाणी त्यांनी अत्यंत बेफिकीरित्या वापरलेलं आहे आणि आत्ता त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आमच्या वाट्याचं जे MWRRAने जे काही ठरवून दिलेलं होतं ते त्या पाण्यातून 1 TMC पाणी त्यांनी पिण्याच्या नावाखाली नेलं, खरं म्हणजे हा आमच्या हक्काच्या पाण्यावर असलेला एक दरोडा आहे आणि हे हा दरोडा घालत असताना शासनाने त्याच्याकडे साधारणतः
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतं मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे. कारण आत्ता जे उन्हाळ्यातलं जे काही रोटेशन होतं हे उन्हाळ्यातलं रोटेशन कालवा सल्लागार समितीमध्ये ज्या काही मुंबई आणि नागपूरमध्ये झालेल्या होत्या त्यामध्ये उन्हाळ्यातलं रोटेशन आम्हाला कबूल केलेलं होतं आणि त्यानुसार आम्ही पिकाचं नियोजन केलेलं होतं. ते पिकं आता जळून जात आहेत आणि त्या नियोजनामध्ये कोट्यवधी रुपये या दोन्ही कॅनॉलच्या शेतकऱ्यांनी गुंतवलेले आहेत. हा जो काही निर्णय राजकारणाच्या दृष्टिकोनातून जो काही घेतला गेलेला त्याचा परिणाम या गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना आता भोगावा लागत आहे. जर असेच निर्णय प्रत्येक वर्षी जर तुम्ही राजकारण म्हणून जर घेत असाल तर या दोन्ही कॅनॉलचे शेतकरी आत्ता जो काही असंतोष आहे हा असंतोष जरी तुम्हाला सुप्तावस्थेत दिसत असला तर तो एक मोठा अकरा विकरा असा स्फोटक रूप घेऊन समोर आल्याशिवाय राहणार. शासनाने जो काही मागच्या या महिन्यामध्ये मराठवाड्याला 900 MTFC पाणी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि खरं वास्तविक पाणी वाटप होत असताना 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान शासन त्या ठिकाणी पाणी वाटप करतं आणि ज्याच्या परिसराच्या हक्काचं पाणी ज्याला त्याला त्या ठिकाणी मिळतं तर मराठवाड्याला आता पाणी द्यायची काही गरज नाही आहे. कारण आमच्या पाण्यामधून त्यांना पाणी काढून दिलं तर आम्हाला मुळात गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं आहे आणि या तुटीचं खोरं असल्यामुळे मुळात आम्हाला पाणी कमी आहे आणि आमचं पाणी काढून दिल्यामुळं या गणेश परिसरावर प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे. शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खर्च करून पिकं उभी केलेली आहे. आज पिकं होरपळून चाललेली आहे. आता इथं या ठिकाणी सांगितलं गेलं 25 एप्रिलला या ठिकाणी आपलं रोटेशन सुरू होऊन ते साधारणपणे 20 मे किंवा 25 मेला रोटेशन या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे होतं. परंतु केवळ शासकीय चुकीच्या धोरणामुळे हे रोटेशन या ठिकाणी लांबलं आणि काल सर्व शेतकरी या ठिकाणी संघटित झाले आणि शासनाला आम्ही या ठिकाणी एक नियोजन दिलं. प्रामुख्यानं या ठिकाणी गोदावरी नदीवरील नादूर बदमेश्वरला जे काही पूर्वी वक्राकार 6 गेट बसवलेले आमच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी अजून 9 वक्राकार गेट बसवण्याचं प्रस्तावित आहे. हे जर 13, 9, 6, 15 जर वक्राकार गेट त्या ठिकाणी बसवले तर निश्चितपणे ओव्हरफ्लोचं जे पाणी खालच्या परिसराला मिळतं नदी पात्रामधून किंवा कॅनॉलच्या पात्रामधून तर ते बंद होईल आणि खरीपामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना रब्बीमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही आणि सातत्यानं हा परिसर दुष्काळाच्या छायेखाली या ठिकाणी आलेला आहे. शेजारच्या परिसरामध्ये नद्या तिकडं तुडुंब झालेले आहे, कॅनॉल तिकडं तुडुंब वाहतात. एका बाजूला सुगाळ आणि एका बाजूला दुष्काळ अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तरी शासनाने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन लोकप्रतिनिधींनी विशेषतः या प्रश्नामध्ये लक्ष घालावं आणि हा प्रश्न सोडावा अशी मी विनंती. तिन्ही कालवे कंटिन्यू चालू ठेवलेले आहे वरच्या बाजूला, इकडचे कालवे काही बंद केलेले नाही. आपण त्यांना 800 MTFCची ऑर्डर जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या मागणीनुसार कार्यकारी संचालक यांनी आदेश काढले 21 तारखेला आणि त्यांचे कालवे 25 तारखेला सुरू झालेले. 800 MTFC त्यांचं पाणी आहे. त्यांचा कोटा आणि आपला कोटा आपण सातत्य बरोबरच ठेवलेला आहे. मला असं 3 ते 4 तारखेपर्यंत आपले कालवे चालतील. त्यामध्ये आम्ही 445 एकर आपल्या फळबाग आहे, फळबागांसाठी आमचं नियोजन केलेलं आहे. इतर पिकांची काय आता पाणी तर तेवढं शिल्लक नसल्यामुळे आपलं एकूण मागणी 960 एकर होती उजव्या कालव्याची. तर 960 एकरला तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला देणं शक्य नव्हतं, मग आम्ही फळबागांचं नियोजन केलं.